नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्राची लाडकी स्वीटू म्हणजेच येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेतील मुख्य नायिका निभावणारी अन्विता फलटणकर हिच्याविषयी थोडी माहिती जाणून घेऊया. अन्विताचा जन्म महाराष्ट्रातील ठाणे येथे 2 जुलै 1997 झाला. अन्विता सध्या ठाणे येथे आपल्या आईसोबत राहते. शिवाय अन्विताच्या मोठ्या भावाचे नाव अनिकेत फलटणकर आहे. अन्विता सध्या अविवाहित आहे. अन्विताची उंची 5'4" असून तिच्या केसांचा व डोळ्यांचा रंग काळा आहे. अन्विताचे बालपण ठाण्यातच गेले. अन्विताने सरस्वती सेकंडरी स्कूलमधून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले व पुढे जाऊन अन्विताने डीजी रुपारेल कॉलेजमधून बॅचलर ऑफ आर्ट्समधून आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. आता आपण अन्विताच्या अभिनयातील करिअरविषयी जाणून घेऊया. अन्विताला लहानपणापासूनच गाणी गाणे, डान्स करणे व अभिनय करणे यात फारच रस होता. अगदी शालेय वयापासूनच अन्विता अनेक सांस्कृतिक कार्यक्रमातून स्वतःमधील अभिनयाची आवड जपत असे. अन्विताने स्वतःमधील अभिनयाचे कौशल्य ओळखले आणि अगदी शालेय वयापासूनच अन्विताने चित्रपटांसाठी ऑडिशन्स द्यायला सुरुवात केली. खूप प्रयत्नानंतर 2014 वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी अन्विताला टाइमपास या सुपर डुपर हिट मराठी चित्रपटात सहकलाकाराची भूमिका मिळाली. यावरच न थांबता अन्विताने पुढे जाऊन 2019 गर्ल्स या मराठी चित्रपटातसुद्धा काम केले. या चित्रपटातील अन्विताची रूमी ही भूमिका प्रेक्षकांना फारच आवडली. गर्ल्स या चित्रपटातील अन्विताच्या भूमिकेला झी टॉकीज कॉमेडी अवॉर्डसुद्धा मिळाला आहे. त्यानंतर अन्विताला यू टर्न या मराठी वेबसिरीजमध्ये सुद्धा सहकलाकाराची भूमिका मिळाली. यासोबतच 2018 अन्विताने महाराष्ट्राची हास्यजत्रा या कॉमेडी रियालिटी शोमध्ये सुद्धा काम केले होते. अन्विताला अभिनय क्षेत्रात खरा ब्रेक मिळाला तो येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेमुळे. या मालिकेतील अन्विताची स्वीटू ही भूमिका महाराष्ट्रातील जनतेला खूपच आवडली. या मालिकेतील स्वीटू आणि ओंकार या जोडीने महाराष्ट्रातील जनतेवर अक्षरशः भुरळ पाडली. अन्विताला स्वीटू या भूमिकेसाठी झी मराठी लक्स गोल्डन ब्युटी अवॉर्डसुद्धा मिळालेला आहे. अन्विताला अभिनयाव्यतिरिक्त डान्स करायला व गाणी म्हणायला खूप आवडते. इंस्टाग्रामवर अन्विताला 2 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. अन्विता नेहमी आपल्या डान्स आणि गाण्याच्या व्हिडिओज इंस्टाग्रामवर पोस्ट करत असते. तर असा होता अन्विताचा आत्तापर्यंतचा प्रवास. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास मराठी मनोरंजन चॅनलला नक्की लाईक, शेअर व सबस्क्राईब